सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात एक दिवस पुरेल एवढाच रक्त पुरवठा असून राज्यातील वेगवेगळ्या संघटनांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलन करावे असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. यांनी केलेल्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मराठा उद्योजक लॉबीने पारनेरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्याला मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला. मराठा उद्योजक लॉबीकडून संस्थापक अध्यक्ष विनोद बडे यांच्या हाकेला साथ देऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या प्रतिसादाला पारनेरमधील ओंकार हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मराठा उद्योजक लॉबीतर्फे महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. नगर जिल्ह्यामध्ये एकूण 28 ठिकाणी शिबिर संपन्न झाले. पारनेर शहरातही या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पारनेर तालुक्यातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पारनेरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला यशस्वी करण्यासाठी मराठा उद्योजक लॉबीचे जिल्हा उपाध्यक्ष सूरज गट तसेच जिल्हा संघटक प्रशांत नांगरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी बोलताना नवनाथ गट काय म्हणाले आहेत पाहूयात. मराठा उद्योजक लॉबी आयोजित 27 डिसेंबर 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी मराठ्यांनी मराठ्यांसाठी सक्षम केलेली लॉबी मराठा उद्योजक लॉबी या आयोजित रक्तदान शिबिरामध्ये पारनेर येथून आपण आज या ठिकाणी लाईव्ह आहोत. पारनेर रक्तदान शिबिर ओंकार हॉस्पिटल डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या हॉस्पिटलमधून आपण जे काही रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत या शिबिराद्वारे या बाईकवर आपण सांगू इच्छितो आणि हे रक्तदान करण्यासाठी आपण या ठिकाणी मराठा उद्योजक लॉबीच्या प्रेरणेने प्रेरित झालेले लोक या ठिकाणी येऊन आपण आपलं रक्तदान स्वेच्छेने करू शकता. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.